फीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र आणि विशेष न्यायालय शक्ती कायद्यातील महिलांच्या व बालकांच्या दुधाची विशिष्ट अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत, होयचे बहुमत, प्रस्ताव मत झाला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विविक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडतो। विधेयक मांडण्यात आले। सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020। अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत, होयचे बहुमत, प्रस्ताव संमत झाला। काय दोन दिवसाचं अधिवेशन असतं तसं काही होते सगळ्यांना चला नाही आता नाही एक मिनिट मांडू, बिल मांडू, बिल मांडू त्यानंतर। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडत आहे। विधेयक मांडण्यात आले। शोक प्रस्ताव। एक वेळ सुधीर बाबू। अध्यक्ष महाराज, 10 विधेयक आपण आता पुनर्स्थापित करतोय। आम्हाला फक्त एवढीच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुमच्या माध्यमातून हवी आहे की आपण अधिवेशन उद्या एकच दिवस आहे, 6 वाजता गिगोटीन ठेवायचा निर्णय झाला आहे। आता या 10 विधेयकावर आपण चर्चा कधी करणार आहोत? आपण खरं तर कालपासून मी ज्या पत्रकार परिषदा बघतोय, प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षाचा प्रत्येक नेता हेच सांगताय की कोणत्याही कायद्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे। म्हणजे या हिशोबाने या 10 कायद्यावर 10 दिवस अधिवेशन वाढवावं लागेल। आता एकदा आम्हाला हे समजू द्या की अधिवेशन 10 दिवसाचं वाढवण्याचा निर्णय झाला आहे का, नंबर एक। नंबर दोन, या 10 बिलापैकी स्पेसिफिक कोणतं बिल तुम्ही घेणार आहात, म्हणजे आम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल। आणि आपण एकदा आता ठरवू द्या की कोणतंही विधेयक घाईगर्दीत तपा बिलकुलच मंजूर नाही करायचं। आता घाईगर्दीत मंजूर करायचंच नाही आहे, तर अभ्यास, चर्चा, डिस्कशन, मुद्दे हे केले पाहिजे। आता मुद्द्याच्या आधारावर विधानसभा चालू हवी, गुद्द्याच्या आधारावर चालू नये। नाही तर अध्यक्ष महाराज, 10 बिल महत्वाचे आहे, तर आमच्याकडून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही आमचे रक्षण करते आहात। आपण सांसद त्यांना नाही, अध्यक्ष महाराजची जबाबदारी तुमची आहे। आज आपल्या सभागृहातले सन्माननीय सदस्य भालके, ते त्यांचा शोकप्रस्ताव आणि आपल्या सिटिंग आहे, त्याच्यामुळे माझं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की आपल्या सन्माननीय मंत्री सांसद त्यांच्याशी एकदा बसून मान्य मान्य पण एकदा बसून त्यांच्याशी चर्चा करत। चला शोक प्रस्ताव, शोक प्रस्ताव, शोक प्रस्ताव। अरे आपल्या सिटिंग सिटिंग आमदार सिटिंग उद्या बोला ना तुम्ही। अरे अशोक जी उद्या बोला सिटिंग सिटिंग। अरे सिटिंग आमदाराचा अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या सोबत काम करणारे काही आमदार, काही माजी आमदार, ज्यांनी ज्यांनी आपल्या राज्यातील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हे प्रतिनिधित्व करत असताना जनतेसाठी भरीव कामगिरी सुद्धा केलेली होती। दुर्दैवाने त्यांपैकी काही जण आपल्यातून अचानक निघून गेले आणि म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यातून जे निघून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, भारत तुकाराम भालके, त्याच्यानंतर विष्णू सावरा माजी मंत्री होते, ते त्याच्यानंतर जावेद इक्बाल खान,
विनायकराव पुंडलिकराव पाटील माजी राज्यमंत्री इथे तारासिंह सरदार तारासिंह अनंतराव अप्पाराव देवसरकर नरसिंहराव रामचंद्र घारपड़कर नारायण किसन पाटील किसनराव माणिकराव खोपड़े सुरेश नामदेव गोरे डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे यांच्या दुःखद निधनाबद्दल मी शोकप्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय अजूनही मला किंबहुना माझा विश्वास बसत नाही भारत ज्ञान आपल्यामध्ये नाही याचं कारण मला तोही दिवस आठवतोय 2004 चा तो काळ होता आणि भारत नाना हे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी मी स्वतः पंढरपूरला गेलो होतो आणि ती झालेली प्रचंड सभा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे। प्रचंड उत्साह होता जनतेमध्ये आणि जणू काही आपला एक माणूस आपल्या कुटुंबातला माणूस आता आपलं प्रतिनिधित्व करतो आहे करणार आहे असं वातावरण त्यावेळेला होतं। त्या निवडणुकीत भारत नाण्यांचा दुर्दैवाने पराभव झाला पण मुळामध्ये पहिलवान असणारा हा माणूस एखाद्या पराभवाने हार मानेल तो कसला। त्याने त्यांचं काम चालू ठेवलं स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि ही ओळख निर्माण केल्यानंतर सतत जनतेचे प्रश्न मांडत राहणं जिद्दीने चिकाटीने ते धसास लावणं स्वतःची एक ओळख करून दिली। समोर बघितल्यानंतर हा माणूस करारी कारण पहिलवान होतेच धिप्पाड आणि असं कठोर वाटायचं पण बोलायला लागल्यानंतर त्यांच्यातली जी एक संवेदनशीलता होती जनतेप्रती त्यांची जी एक भावना होती ती प्रामुख्याने दिसून यायची। लढत राहिल्यानंतर आताचं जे एक वातावरण आहे कोरोनाचं जगभर या कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच ग्रासलेलं आहे। दरम्यानच्या काळामध्ये भारत नानांना कोरोना झाला पण त्याच्यावरही त्यांनी मात केली मुळामध्ये लढवय्या माणूस कोरोनावरती मात केली पण काही लढाया अशा असतात